अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दि शेंदुर्णी सेकंडरी कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी द्वारा संचलित राणितांजी जैन माध्यमिक विद्यालय व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय वाकोद यांच्या मार्फत भवरलाल जैन आणि कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या सहकार्याने स्वर्गवासी सौ कांताबाई जैन यांच्या श्रद्धावंदन दिनानिमित्त श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2022 चे आयोजन करण्यात आले होते। ही स्पर्धा इयत्ता 5वी ते 7वी, 8वी ते 10वी आणि 11वी ते 12वी या 3 गटांमध्ये पार पडली। इयत्ता 5वी ते 7वी गटातील 40 गाव येथील डा काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयाचा रणवीर योगेश साळुंके या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे, तर 8वी ते 10वी गटातील जळगाव येथील एसटी झांबरे विद्यालयाची सृष्टी कुलकर्णी हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे। तर 11वी ते 12वी गटातील चोपडा येथील पंकज माध्यमिक विद्यालयातील वेदांत चौधरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे। पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार संपादक हेमंत अलोणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश काशीत, जैन इरिगेशनचे मीडिया विभागाचे प्रमुख अनिल जोशी, जैन फार्माचे व्यवस्थापक विनोद सिंग राजपूत यांच्यासह इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत ज्ञानयोगी आचार्य हे पुस्तक देखील प्रकाशित करण्यात आले। सर्व पितृपुत्र मंडळी व स्थानापन्न झालेले आपले पाहुणे स्वागत करतो। आज श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा यांचं हे 6वं पुष्प आज आपण भोगतो आहे आणि या दिवशी आत्ताच आपण सर्व सरस्वती वगैरे यांना नमन करू आणि या सर्वांना नमन करू। या 6व्या पुष्पाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि कालावधाप्रमाणे जी शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी व राणीदांजी जैन माध्यमिक विद्यालय कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय हे दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करत आहे। 6वं पुष्प याच्याकरता की आज त्यांच्या नावे आपण हे सुरुवात केली या स्पर्धेची। त्या कांताबाईंचा हा 6वा पुण्यस्मरण दिवस आहे आणि त्यांच्या नावे आपण हे दरवर्षी याची सुरुवात केली आणि आज मला आनंद आहे याचा करता की बाईंचं जे कर्तृत्व होतं ते फार मोठं होतं आणि अशा बाईंच्या नावाने ही स्पर्धा सुरू झाली हा फार मोठा आनंदाचा क्षण आहे आणि ह्या दिवशी आता हे उद्घाटन आपण आज याचे उद्घाटन केलं। Thank you.
या विभूतींचं आपण माल्यार्पण केलं, त्याची पूजा केली, त्या सर्वांना अगोदर मी नतमस्तक होतो। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे संस्थेचे सचिव आदरणीय दाजी साहेब, काशीद साहेब, आदरणीय दैनिक देशदूतचे संपादक आदरणीय हेमंत आलोंडे साहेब, जैन इरिगेशन मीडिया प्रमुख अनिलजी जोशी साहेब, आमचे यू दादा पटेल दादा, के टी चौधरी सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय पांडुरंग दादा, आणि गावाचे वापोत नगरीचे पोलीस पाटील आदरणीय संतोष भाऊ देठे। विद्यार्थी मित्र, आमच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, पण जे बाहेरून विद्यार्थी आले त्यांच्या माहितीसाठी सांगतो, या संस्थेची स्थापनाच एक क्रांतिकारकातून झाली होती। 1942 ची ज्यावेळेस चळवळ सुरू होती, त्यावेळेस शेंदुर्णी गावातील लोकांनी त्या ठिकाणी सामुदायिक बंड केला, उद्रेक केला, आणि गव्हर्नमेंटने सुद्धा त्यांना, इंग्लिश गव्हर्नमेंटने सुद्धा त्यांना 10,000 रुपयाचा दंड ठोठावला। आता हा 10,000 रुपयाचा दंड ठोठावून त्यांनी भरल्यानंतर, ट्रेझरीमध्ये भरल्यानंतर या दंडाचं काय करायचं, जे त्या तत्कालीन जे जिल्हाधिकारी होते त्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना सूचना केली, आणि त्यातूनच या पैशांचा एक शाळा काढायची, आणि त्यातूनच हे शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचं रोपटं जे हे रोपटं उभारलं गेलं, आणि त्यानंतर या रोपट्यामध्ये जवळपास 15 ब्रँच, आमच्या 15 शाखा आहे, एक महाविद्यालय, 2 कनिष्ठ महाविद्यालय आहेत, आणि सर्व विशेष करून हे ज्ञानाची कर्मपत्री या सर्व संस्थेची दुरा बापूसाहेबांनी सांभाळली, आणि त्यांचा एक विचार होता की या ज्ञानाची जी गंगोत्री आहे, ही ज्ञानाची गंगोत्री शहरात न जाता खेड्यापाड्यापर्यंत ती पोहोचली पाहिजे, आणि खेड्यापाड्यात विद्यार्थी कसे मिळतील याच्यासाठी प्रत्येक ब्रँचवर त्यांनी वसतिगृह सुरू केलं, आणि प्रत्येक ग्रामीण भागामध्ये ही शाळा सुरू झाल्या, आणि या संस्थेला अनेक फांद्या ज्या आहेत त्या फांद्या फुटल्या। या अशा तऱ्हेने या संस्थेची हे झाले। आता या ठिकाणी उपस्थित जे सर्व आपल्या जैन उद्योग समूहाचे, त्याचप्रमाणे जैन उद्योग समूहाचे जे सर्व आहे, स्वर्गीय सत्य पद्मश्री मोठे भाऊ, जे बोर्डला बोलणाऱ्याने ओळखला जातो आपण मोठे भाऊ, यांच्या सुवर्त पत्नी कांताबाई जैन यांच्या नावानं गेल्या 6 वर्षापासून ही जी स्पर्धा आहे, राज्यस्तरीय स्पर्धा, ही राज्यस्तरीय स्पर्धा सुरू आहे। अजून भी सत्तांचा सत्तेचा खेळ महाराष्ट्रभर चालत होता, रेल्वेला सुरक्षितपणे जगणे अशक्य झाले होते, पैसा अडका, जमीन जुमला, माता भगिनींची इज्जत सगळे धोक्यात आले होते। अशा या कठीण काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला आणि तो प्रदेश स्वतंत्र झाला। त्यासाठी त्यांनी अनेक किल्ले ताब्यात घेतले, पूर्वी बांधलेल्या किल्ल्यांची डागडुजी केली, तर काहींची फेररचना केली, तर राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा, खांदेरी असे काही किल्ले त्यांनी पूर्णपणे नवीनच बांधले। लाला लक्ष्मीधर यांनी देवन्य विलास या ग्रंथात किल्ल्यांचे 8 प्रकार सांगितले। प्रथमम गिरिदुर्गच वनदुर्ग, द्वितीयकम तृतीयकम गवरम दुर्ग, जलदुर्ग चतुर्थकम, पंचमम कर्तमम दुर्ग शस्त्रस्थान मिशकम, सप्तमम ग्राम दुर्गम स्यात् कोष्ठ दुर्ग तटाष्टकम। महाराष्ट्राची स्वातंत्र्य भूमी तयार होण्याआधी शौर्याचा एक मोठा इतिहास या किल्ल्यांनी पाहिलेला आहे। स्वसंरक्षणासाठी महत्वाचे असलेले हे किल्ले आपल्या इतिहासाची, आपल्या पूर्वजांच्या शौर्याची सोनेरी पाने म्हणून तितकीच महत्वाची आहे। महाराष्ट्रातील जनतेने ज्या गड किल्ल्यांचे रक्षण केले, महाराजांचे स्वप्न सत्यात उतरवले, स्वराज्याचा कांधा त्या गड किल्ल्यांवर चालला, त्या किल्ल्यांची आज अवस्था बघितली तर मन तेथे तृप्त। वाढलेले गवत, काटेरी चुडूप, पडलेल्या भिंती, धासरत चाललेली बुरुज, कचरा कुठे झालेले तलाव, वेडा वाकड्या भाषेत दिलेले मजकूर, हा आहे आपल्या शिवरायांचा वारसा। हे दाखवणार आहोत आपण पुढच्या पिढीला। बांधकाम शास्त्रात उत्कृष्ट नमुना असणारे किल्ले शत्रूसाठी उभारलेल्या चक्र
शत्रूसाठी उभारलेल्या सत्या वाटा अवघड ठिकाणी बांधलेले किल्ले यातून शिवरायांची दूरदृष्टी व मावळ्यांची ताकद दिसून येते. महाराजांनी इतके गड किल्ले बांधले, इतक्या वास्तू निर्माण केल्या, पण एकाही गड किल्ल्यावर किंवा वास्तूवर आपले किंवा कुटुंबियांचे नाव दिले नाही. एवढा मोठा आदर्श महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या नसानसातून ज्याचं नाव उच्चारल्याबरोबर अंगामध्ये विरक्षीचा संचार होतो, अंगामध्ये रोम रोम शारून जातो, त्यावेळी अभिमानाने हे शब्द बाहेर पडतात. शिवरायांच्या पदस्पर्शांनी पावन झाले गड किल्ले, शिवरायांच्या पदस्पर्शांनी पावन झाले गड किल्ले, त्या मातीचा लागुनी किळा सतन करू या गड किल्ले, सतन करू या गड किल्ले. धन्यवाद. भारत देश आहे आमचा अभिमान, अहो भारत देश आहे आमची शान, भारत देश आहे आमचा अभिमान. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करून, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करून गजर करूया. आमचा भारत देश महान, आमचा भारत देश महान. नमस्कार, मी सृष्टी विशाल कुलकर्णी आज आपल्या समोर विषय मांडते संस्कारक्षम रामायण महाभारत मालिका पाहिल्या ती माझ्या आई वडिलांची पिढी.
आणि ज्यांनी जन्मापासून दूरदर्शनवरील आभासी मालिका बघत तेच खरं जीवन आहे अशी समजणारी आजची तरुण पिढी. या तिघही पिढींच्या प्रतिनिधींना मानाप्रमाणे अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. माझ्या सर्वच तरुण मित्रमैत्रिणींच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल, ज्यांच्या घरात दूरदर्शन नव्हतं त्यांचं जीवन कसं असेल, त्यांचा दिवस कसा जात असेल. परंतु त्या काळाचा अभ्यास करायला गेलो तर तो काळ खूप चांगला होता असंच आपल्याला म्हणावं लागेल. आज घराघरात मनामनात दूरदर्शनच स्थान निर्माण केलं आहे. प्रत्येकाला दूरदर्शनचं व्यसन जडलं. मानव वास्तवाचं भान विसरून मायावी राक्षसरूपी दूरदर्शनच्या जाळ्यात केव्हाचा अडकला. त्यातून बाहेर येण्याचा मार्गही बंद करून ठेवला आहे ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे. सासूसुनांचा वाद, छल, कपट, अनैतिकता, अश्लीलता ही आजच्या मालिकेची मूळ विषय. त्या विषयातून मालिकेतून आजच्या तरुण पिढीने काय बोध घ्यावं, त्या विषयाच्या मालिकेतून आजच्या तरुण वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. तरुण वर्ग दिशाहीन झालेला आहे. मालिकेतील साजरा होणारा वाढदिवस बघून आपलाही असाच वाढदिवस व्हावा या हेतून आजचा तरुण वर्ग रस्त्यावर कुठेतरी केक कापताना दिसतो, बेधुंद अवस्थेत नाचताना दिसतो. किती अंधानुकरण. मग अशा वेळी वाटत काय चुकलं त्या पिढीचं ज्यांनी केक न कापता झाड लावून आपला वाढदिवस साजरा केला, काय चुकलं त्या पिढीचं ज्यांनी आपल्या वाढदिवसाला आई वडिलांना बंधन दिले. रस्त्यावर कुठेतरी बेधुंद होऊन केक कापून वाढदिवस साजरा करण्यात कसली आली संस्कृती. मालिकेतील सजवलेले घर बघून आपलंही असंच घर असावं या हट्टापाया समाजात प्रचंड प्रमाणात तणाव निर्माण झाला. आज घराघरात टीव्ही सेट आहे, सोफा सेट आहे, दागिन्यांचे सर्व सेट आहे, फक्त माइंड अपसेट आहे, फक्त माइंड अपसेट आहे. आमच्याकडे सर्व काही असूनही आम्ही वास्तव जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही याला फक्त आणि फक्त या मालिकात जबाबदार आहे, याला फक्त आणि फक्त या मालिकात जबाबदार आहे. यांनी फक्त आभास निर्माण करून ठेवला आहे आणि आम्हाला वास्तवतेचं भानच नाही. आज समाजामध्ये बाल गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे. अनैतिक बातम्या सर्रास वाचायला मिळतात. कौटुंबिक तणाव वाढण्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. याला कारण म्हणजे प्रसारित केल्या जाणाऱ्या मालिका. सध्याच्या मालिका परिवारात एकत्रित पाहण्यासारख्या राहिल्या. सध्याच्या मालिकेत अवास्तव अंग प्रदर्शन करून प्रसिद्धी मिळवून घेण्याची स्पर्धाच निर्माण झाली आहे. हे सत्य कुणीही नाकारू शकत. घटस्फोटानंतर लगेचच आपल्या आयुष्यात दुसरी व्यक्ती येऊन आपलं आयुष्य पुन्हा आनंदाने भरू शकतं असा फाजील आत्मविश्वास या मालिका आजच्या तरुण पिढीत निर्माण करताना दिसत आहे. काही मालिकेत घटस्फोटासाठी अतिशय शुल्लक कारणे दाखवली जातात. ती कारणे इतकी शुल्लक असतात की वास्तव जीवनापासून प्रचंड प्रचंड दूर असतात. असा फाजील आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या मालिकांच्या प्रेमात आजची तरुण पिढी आंधळी झाली. या सर्वच गोष्टींकडे डोळसपणे बघणारी आमची दृष्टी अपंग झाली की काय असा प्रश्न संवेदनशील मनाला पडल्याशिवाय राहतो. मनोरंजनासाठी तासनतास टीव्ही समोर बसून वेळ वाया घालवणाऱ्या मालिकेमध्ये आम्ही खोलवर गुंतून गेलो. त्यामुळे चांगली पुस्तकं वाचण्यासाठी आमच्याकडे वेळ शिल्लक नाही. रामायण, महाभारत, दासबोध, श्यामची आई, मनाचे श्लोक, स्वामी, मृत्युंजय, पानिपत, ययाती या पुस्तकांची नावं सुद्धा आपल्याला माहीत नाही ही सर्वात मोठी शुभांतिका. मग वाचन करणे तर फारच दूरची गोष्ट. वाचाल तर वाचाल या युक्तीला स्मरून आपण वाचन केलंच पाहिजे, तरच आपल्याला वास्तव जीवनाचा खरा आनंद घेता येईल. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी पोखरण येथे अणुचाचणी घेऊन संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशालाही कळू न देता कलाम साहेबांनी हे महान कार्य केलं होतं. त्यावेळी त्यांच्या कार्याचा सन्मान सर्वीकडे झाला होता. यावेळेस एका तरुणीने कलाम साहेबांना प्रश्न विचारला, एवढं महान कार्य तुम्हाला कसं शकतं. त्यावेळी कलाम साहेबांचं उत्तर आपल्या सर्वांच्या डोळ्यात अंधण टाकण्यासारखं. ते म्हणाले, मी जर दूरदर्शनवरील आभासी मालिका आणि चित्रपट बघण्यात रमलो असतो तर मला हे शक्यच नाही. कोणतंही महान कार्य करण्यासाठी चित्रपट आणि मालिका यांचा त्याग करावाच लागतो असा मार्मिक सल्लाच त्यांनी दिला. मित्रांनो, मालिकेतील जीवन आणि वास्तव जीवन यात खूप फरक आहे. वास्तव जीवनात संघर्ष केल्याशिवाय काहीच प्राप्त होत. वास्तव जीवनाला श्रम, चित्त, चिकाटीची जाळं लावल्याशिवाय वास्तव जीवन फुलत नाही, समृद्ध होत. चला तर मग श्रम, चित्त, चिकाटीने आपले जीवन समृद्ध. सुरुवातीला ज्या महान विभूतींना आपण बंधन केलं ते आपल्या संस्थेचे आदरस्थान, प्रेरणास्थान सर्व वंदनीय विभूतींना मी पुन्हा एकदा नमन करतो. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित शिक्षकगण, पालक, परीक्षक मंडळी, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी,
या सर्व परीक्षकांचा प्रतिनिधी म्हणून मी उभा आहे आणि आमच्या सगळ्यांचे विचार एकत्रित करून तो मांडण्याचा प्रयत्न अगदी थोडक्यात करणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला ही जाणवली की कुठलंही काम हाती घेत असताना किंवा आपण ज्या वेळेला एखाद्या स्पर्धेमध्ये म्हणा किंवा कुठलंही काम करत असतो तर ते पूर्णत्वास नेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी पार्टिसिपेट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन मनापासून की तुम्ही या सगळेजण जे काही 80-90 स्पर्धक होते या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन कारण तुम्ही त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. बऱ्याचदा स्पर्धा म्हटलं की दडपण येतं आणि मनामध्ये इच्छा असूनही आपण भाग घेत नाही त्यापासून मागे जातो आणि सोशल मीडिया असेल किंवा आताच्या काळामध्ये जेव्हा सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी आपल्या घरपोच किंवा हाताच्या बोटांवर उपलब्ध आहेत असं आपण म्हणूया त्यावेळेला एखादा विषय निवडून त्याच्यावरती आपलं मत मांडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून माझ्या दृष्टीने आणि कदाचित सगळे माझे परीक्षक सहयोगी पण या मताशी सहमत होतील की इथे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सगळेच्या सगळे जे काही 80-90 स्पर्धक आहे तुम्ही सगळेच आज विजेते आहात. कारण मी म्हटलं तसं सहसा कोणी अशा स्पर्धांमध्ये भाग घेण्याच्या भानगडीत पडत नाही तर त्याच्यामुळे तुम्ही आज थोडासा वेगळा विचार केलाय ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे तुमच्या सगळ्यांना धन्यवाद या निमित्ताने दिले पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जे जाणवलं ते विषय मांडत असताना विषयाची तयारी तुमची सगळ्यांची होती. कदाचित वेळेची मर्यादा होती आणि ती असणं गरजेचंही आहे म्हणून कदाचित काही लोकांना त्यांचा विषय हवा त्या पद्धतीने मांडता आला नसेल. पण पुन्हा एकदा सांगतो मी की जे काही तुम्ही बोललात जे काही कंटेंट होतं तिथे अनिल जोशी साहेब आहेत अलोने साहेब आहेत त्यांना माहिती आहे की कंटेंट किती महत्त्वाचा आहे. तर त्याच्यामुळे तो विषय म्हणजे ज्याला आपण पॉईंट्स म्हणतो आणि सगळे शिक्षण क्षेत्राची दिग्गज मंडळी आहेत तर कंटेंट अत्यंत महत्त्वाचा असतो. विषय माहिती भरपूर मिळते पण त्या मिळालेल्या माहितीचं व्यवस्थित संकलन करून ते मुद्देसूद पद्धतीने मांडणं हेही तेवढंच महत्त्वाचं असतं आणि हेही तुमच्यापैकी बहुतांश मंडळींनी खूप चांगल्या प्रकारे ते केलेलं आहे. तर त्यामुळे त्याच्यासाठी पण पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. असंच तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग तुमचा नोंदवत जा. पारितोषिक मिळणं न मिळणं हा वेगळा मुद्दा आहे पण आपण आपला सहभाग नोंदवणं आणि त्या निमित्ताने एका वेगळ्या विषयावरती थोडंफार वाचन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे तुम्ही केलं यासाठी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला ऑल द बेस्ट धन्यवाद. आचार्य त्यांनी या भूमीचं नाव आता सुखला पाहण दिलं ते श्रद्धेय अभिषेकभाऊ आणि मोठे भाऊच्या जीवनाला त्यांनी आकार दिला आणि त्यांच्या नावानं ही वक्तृत्व स्पर्धा गेल्या 6 वर्षापासून विभागापर्यंत सुरू आहे. अशा अंताई यांच्या पवित्र भूमीला मी अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री काशिद साहेब जे डेलिगेशनचे मीडिया व्हाईस प्रेसिडेंट माझे राजकृषी साहेब त्यानंतर पाटील साहेब पटेल सर चौधरी सर पाटील दादा पाटील सर राजकोट साहेब आणि आपल्या गावाचे पोलीस पाटील तर माझी व्यासपीठ. खरं म्हणजे त्यांना बक्षीस मिळाली आहे त्या केवळ 3 जणांची भाषणं ही नाही या तिघांची भाषणं ऐकूनच
मी प्रामाणिकपणे मान्य करतो तुम्हाला प्रचंड कॉम्प्लेक्स आला. तुमचे प्रश्न ऐकून मला चौकीत किंवा बाकीत असेल की डोळ्याच्या निरासाठी असल्यामध्ये शिकलेलो आहे. आणि तिथल्या एका शाळेच्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याचं मला नवीन आठवलं. विषय लोकांचे टिळक पुण्यतिथीचा होता आणि त्याच्यात मी भाग घेतला होता. शाळेचे सुमारे 300-400 विद्यार्थी समोर होते. सगळे शिक्षक वृंद गोलाकार पूजा टाकून बसलेले होते आणि आमचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक जसं व्यासपीठ आहे तसे ते बसलेले होते. जसं नाव पुकारलं गेलं आणि मी आलो एक तर माझ्यावर दुर्दैवाने पहिला नंबर माझा लागला आणि भाषण सुरू केल्यानंतर मला माझी बॉडी लँग्वेज तुमची बॉडी लँग्वेज पूर्ण आठवली. ती आल्यानंतर ती कर्तचूक अशी हाताची घडी घातली आणि असं माझी बघायला सुरुवात केली. माझ्या पायाचा अंगठाने जमीन मी मला आता झालं की तो जमीन पडत होतो आणि पाठ केलेलं जे माझं भाषण आहे म्हणजे बालगंगाधर टिळकांचं ते पाठ केलेलं भाषण एक दोन मिनिटांमध्ये मी म्हटलं त्यांना छोटी आदरांजली वाटली. माझं भाषण मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत केलं आणि तसंच मी पिछे बोललो. आणि आज तिथं मी जे भाषण आहे चाळीसगावची मुलगी होती एक जळगाव शहराची एक मुलगी आहे एक पंकज मानकर चोपडाचा मुलगा आहे आणि अनेक विद्यार्थी जे आहेत त्यांचं भाषण त्यांनी जे मनोबत व्यक्त केले त्यांनी जे विषय दिलेला होता अवंतर बोलणं खूप सोपं आहे परंतु दिलेला विषय एक तर विषय निवडणं त्या विषयाची मांडणी करणं आणि विषयाची मांडणी करताना हातवारे करणं आवाजामध्ये चढउतार असणं या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्या या वयामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने साध्य आहे तुम्ही मोठं होऊन खूप अजून मोठे व्हाल याबद्दल माझ्या मनामध्ये कोणती शंका नाही. मित्रांनो जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा होतात अशा वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपण बघतो की हार्डली एक 20-25-30 लोकांच्या वरती सहभागी विद्यार्थी नसतात आणि आपण बघतो आहोत की वापर सारख्या एका लहान गावामध्ये ही राज्यस्तरीय स्पर्धा होते आणि देशातल्या जिल्ह्यातून जिल्ह्याबाहेरून 100-वर लोक विद्यार्थी याचं पार्टिसिपेट करण्यासाठी नावनोंदणी करतात आणि 100-च्या आसपास लोक इथे येऊन त्यांचं मनोगत साधन करतात. मी म्हणतो की आपण म्हणतो की आजची पिढी जी आहे ही पिढी आर टी व्हीच्या नादी लागलेली आहे ही पिढी सोशल मीडियाच्या नादी लागलेली आहे या पिढीला बाकीचे कलागुण जे आहेत हे फारसे आत्मसात नाही किंवा त्यामध्ये त्यांना रस नाही. मात्र हे जे चित्र आज दिसलेलं आहे हे चित्र अतिशय वेगळं आणि आश्वासक चित्र आहे. मला खूप आनंद झाला की बापूर सारख्या लहानशा गावामध्ये अशा पद्धतीची एक स्पर्धा होते. खरं म्हणजे या मातीचा तो गुण आहे आणि या मातीमध्ये जी माणसं मोठी माणसं विभूती जन्मली या मातीचा तो फायदे लक्षित असला पाहिजे या अशा पद्धतीची भरभराट या गावाची आणि या परिसराची होती आहे. तुम्हाला सर्वांमध्ये येऊन मला खूप खूप आनंद वाटला. तुम्हाला सर्वांना विद्यार्थ्यांना ज्यांना ज्यांना बक्षीस मिळालं त्यांना आणि जे पार्टिसिपेट झाले त्यांचं पण योगदान मोठं आहे आणि तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्व मान्यवर आजच्या या वक्तृत्व स्पर्धेचे श्रीमती कांताबाई आणि श्रीमती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धाचे 6व्या वर्षीचे हे आयोजन आपण आज करत आहोत. व्यासपीठावर उपस्थित दैनिक देशदूतचे संपादक श्री अनिलजी, श्री हेमंत अलोनेजी, जैन उद्योग समूहाचे मीडिया प्रमुख श्री अनिल जोशीजी, आमच्या संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री विनोदा पाटील, तसेच आमचे ज्येष्ठ मुख्याध्यापक श्री ए पाटील सर, श्री ए टी चौधरी सर आणि या वाकोत शहराचे आणि आपल्या या संस्थेचे सल्लागार समितीचे अध्यक्ष पांडुरंगदादा पाटील, तसेच
या जैन उद्योग समूहाचं हे जे काही या वाकोश संस्थानाचं कारभार जे पाहतात असे आमचे राजपूत सर, वाकोशचे आमचे पोलीस पाटील जेठे साहेब, तसेच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अप्पासाहेब रघुनाथराव वरुण कॉलेजचे आमचे प्रिन्सिपल भोळे सर, प्रोफेसर देशमुख सर आणि उपस्थित आमच्या सर्व शाळांचे व बाहेरून आलेले सर्व शाळेचे शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी आणि पालक, त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी, आज आपण ह्या संस्थेला एक वेगळ्या स्वरूपात ओळख देतात. म्हणजे ह्या संस्थेची एक परंपरा आहे की काही कार्यक्रम असे आहेत की त्या पर्टिक्युलर शाळेमध्येच होतात. तसे ह्या संस्थेला वाकोटची जी शाळा आहे तिथे ह्या वक्तृत्व स्पर्धेचे महत्त्व आहे. गेले 6 वर्षापासून आपण हे वक्तृत्व स्पर्धा इथं डिबेट कॉम्पिटिशन इथे आपण घेतो आहात आणि बरेच ठिकाणी आता मी जसं पाहिलं की चोपड्याहून आमचा जो विद्यार्थी येतोय तो बरेच वर्षापासून इथं येऊन आणि वक्तृत्व स्पर्धेत आपली चमक दाखवतो आणि एक नवीन संचार घेऊन इथून जातो. ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या मागं एकच उद्देश असतो की मुलांची जी बौद्धिक क्षमता आहे आणि ती जी बोलण्याची वक्तृत्व आपल्याला प्रस्तुत करण्याची आपल्याला दुसऱ्यांच्या समोर मांडण्याची एक जी कला आहे ती या कलेला वाव मिळावा, या कलेला एक जागृती यावी या मुलांमध्ये आणि त्यांनी समाजाच्या पुढे जेव्हा ते जातात, इतर शहरामध्ये जेव्हा ते जातात तेव्हा तिथे कुठेही अडचण येऊ नये आणि ठामपणे आपले मत मांडता यावे, या दृष्टीने ही वक्तृत्व स्पर्धा अतिशय उपयोगी आणि उपयुक्त आहे. आपण आज या ठिकाणी जैन उद्योग समूहाने या शाळेला एक अतिशय सुंदर असे आपल्याला इमारत आणि त्याचा सगळा देखभाल आपल्या राजपूत सरांच्या माध्यमातून ते करतात आणि ते मी त्याचे आणि अशोक भाऊंचे आणि त्याच्या आधी आपले आदरणीय भाऊ मोहनलालजी जैन साहेबांचे इथे मी आभार मानतो की या छोट्याशा खेडेगावात सुद्धा त्यांनी इतकी भव्य इमारत आणि वास्तू आपल्याला बांधून दिली आणि त्या दृष्टीने या ठिकाणी आचार्य गजाननराव गरुड साहेबांचा जो स्वप्न आहे की खेड्यातून शहराकडे आपण जाऊ, त्या दृष्टीने या या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.